जालना जिल्ह्यात बडीकोदरी परिसरात जोरदार वाऱ्यासह गारपिटीनं हजेरी लावली आहे, त्यामुळे शेतात आलेल्या फळबागांसह टरबूज खरबूज पिकाचं नुकसान झालं. आधीच शेतकरी हतबले, आता पुन्हा गारपीट झाल्यानं शेतकऱ्याचं कंबरडच मोडलंय. नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपिटीनं हजेरी लावली. अर्धापूर तालुक्यातील गणपूर, कामठा, मालेगाव, सोमेश्वर तर लोहा तालुक्यातील दापशेटसह काही गावात गारपीट झाली. गारपिटीनं हळद आणि केळीच्या पिकाचं नुकसान करण्यात आलंय. यवतमाळच्या महागाव तालुक्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं जिकडे तिकडे पाणीच पाणी केलेलं आहे, तर ज्वारी, तीळ, भुईमुग पिकाचं नुकसान झालंय. रत्नागिरीतील परशुराम घाट पुढील 15 दिवसांकरता दुपारी 12 ते संध्याकाळी 5 पर्यंत बंद करण्यात आलाय. या महामार्गावर वाहतूक चिरोटे अंबडस या चिपळूण या महामार्गावरील वाहतूक चिरोटे अंबडस चिपळूण या मार्गे वळवण्यात आली आहे. या पर्यायी मार्गावर पहिल्याच दिवशी वाहतूक कोंडी झाली. पुणे म्हाडा ऑनलाईन सोडत सॉफ्टवेअरमध्ये गोंधळ झाल्याचं बघायला मिळालं. सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे विजेत्यांना महिना उलटून गेला तरी करारपत्र मिळालेलं नाही. 20 मार्चला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोडतीचा निकाल काढण्यात आला, त्यावेळी एका दिवसात करारपत्र मिळेल असं सांगण्यात आलं होतं, पण आज महिना उलटलाय तरी करारपत्र मिळालेलं नाही. पुण्यात सिरम कंपनीनं वहिवाटीचा रस्ता अडवला असा स्थानिकांचा आरोप आहे, त्यामुळे ते संतापलेत. हडपसरच्या 17.5 नळी परिसरामध्ये पोलीस बळाचा वापर करत रस्ता बंद करण्यात आलाय. सिरम कंपनीच्या या मुजोरी विरोधात ग्रामस्थांनी संताप नोंदवला. शेगाव ते पंढरपूर या दिंडी महामार्गाला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्याचं बघायला मिळत आहे. अद्यापही रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही. या भेगांमुळे अपघात घडत आहेत, त्यामुळे अधिकाऱ्यांनी पाहणी करून रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे. नांदेडच्या बिलोली तालुक्यातील तोरणा गावात वीज बिल थकल्यानं महावितरणनं सार्वजनिक पाणी पुरवठा विभागाचा वीज पुरवठा खंडित केला, त्यामुळे गेल्या 3 महिन्यांपासून गावात पाणीच नाही आहे. 1 किलोमीटर अंतरावरील शेतात जाऊन बोरचं पाणी आणावं लागतं. गावातील हातपंप देखील नादुरुस्त आहेत, त्यामुळे लोकांचे हाल होत आहेत. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, गायरान जमिनीचा प्रश्न मार्गी लावावा यासह इतर मागण्यांकरता जनशक्ती संघटनेच्या 4 ते 5 कार्यकर्त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या इमारतीवर चढून आंदोलन केलं. यावेळी त्यांनी इमारतीवरून उडी टाकून जीव देण्याचा प्रयत्न केला. धुळे शहरातील पाणी समस्येबाबत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे महापालिकेत अनोख्या पद्धतीनं आंदोलन करण्यात आलं. महापालिका आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर प्रतिकात्मक आंघोळ करून मनसे विद्यार्थी सेनेनं अनोखं आंदोलन केलं. दरम्यान त्वरित उपाययोजना न झाल्यास मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा मनसेनं दिला. 6 सोनेरी पानं ग्रंथामधून वी दा सावरकर यांनी हिंदूंच्या विजयाचा इतिहास पुराव्यानिशी मांडला आहे. आमदार प्रणिती शिंदे या हिंदुत्वाचा द्वेष करतात, याचा सोलापुरात हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं निषेध करण्यात आला. आमदार प्रणिती शिंदे यांना सावरकरांचा देशासाठी त्याग कळावा याकरता सावरकरांचं चरित्र त्यांच्या पत्त्यावर पाठवणार आहोत अशी माहिती सचिन जोशींनी दिली. हिंगोली जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा वाढला आहे. दुपारच्या वेळी उन्हामुळे जिल्ह्यातील सगळ्याच महामार्गांवर वाहनांची वर्दळ कमी झाली आहे. दुपारी वाहनांची संख्या मंदावली आहे, त्यामुळे महामार्गावर शुकशुकाट बघायला मिळतोय. नाशिकच्या अंदरसूल ग्रामपंचायतीनं कचऱ्याच्या समस्येपासून कायमची सुटका व्हावी याकरता एक आगळा वेगळा प्रकल्प उभारला. यासाठी ग्रामपंचायतीनं गोबरधन गॅस प्रकल्प उभारला. गाव शिवारातील शेती, सेंद्रिय आणि गुरांचा तसंच गोशाळेतील कचऱ्यावर प्रक्रिया करून गॅस बनवला जाणार आहे. छत्रपती राजाराम साखर कारखाना निवडणुकीतील पहिला निकाल समोर आलाय. संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिक विजयी झालेत. संस्था गटात 129 पैकी 128 मतदारांनी मतदान केलं. यापैकी महाडिकांना 83 मतं मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी सचिन पाटील यांना 44 मतं मिळाली. रितेश आणि जेनेलिया देशमुखच्या देश अॅग्रो कंपनीची चौकशी पूर्ण झाली आहे. चौकशीत कोणतीही अनियमितता आढळून आलेली नाही. सहकार विभागाकडून त्यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. दरम्यान आमचा लढा सुरूच ठेवला जाईल असं भाजपनं सांगितलंय. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार मुख्यमंत्री होणार या चर्चेला सध्या उधाण आलंय. यातच अजितदादांच्या सासरवाडीत म्हणजे धाराशिवच्या 13 गावात अजित पवार मुख्यमंत्री होणार असे बॅनर लागले आहेत. आमचे नेते जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री अजित पवार अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेले आहेत.
यंदा बारामतीच्या जत्रेला गौतमी पाटीलची लावणी पाहण्याची शक्यता आहे, कारण अजित पवारांनीच कार्यकर्त्यांना गौतमीची लावणी आयोजित करण्याबाबत विचारलं तर गौतमीची लावणी सगळ्यांना पाहायला मिळावी अशी असावी असं अजित पवार म्हणाले. न्यायपालिकेवर आमचा विश्वास आहे. न्यायालयानं नामांतराच्या बाबतीत जो निर्णय दिला त्याचं स्वागत आहे. राजनैतिक निर्णय नको. न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत करावं. कुणीही म्हणणार नाव बदला, उद्या अजून काहीही होईल ते नकोय, फक्त शहर शांत असावं एवढीच इच्छा आहे असं इम्तियाज जलील म्हणाले. आम्हाला विकासाची आघाडी सगळीकडे अपेक्षित आहे. महाराष्ट्रात सर्वत्र विकास व्हायला हवाय. मुख्यमंत्री बदलाबाबत मला माहीत नाही, ज्यांनी सरकार उभं केलं आहे त्यांनाच विचारा असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. जावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचार सभेमध्ये एकनाथ खडसे यांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारला धारेवर धरलं. महागाई वाढलेली असताना सरकारला जनतेचं काहीच देणं घेणं राहिलेलं नाही असं ते म्हणाले. संजय राऊत यांची मानसिक स्थिती बिघडली आहे, त्यांना लवकरच रुग्णालयात दाखल करावं लागेल अशी टीका सुजय विखे पाटील यांनी केली. संजय राऊत यांच्यापासून सगळ्यांनी जपून राहावं अशी गरज आहे असं सुजय विखे पाटील म्हणाले. 100% गॅरंटीनं सांगतो हे सरकार पडणार नाही असा दावा संजय शिरसाट यांनी केला. पहिलं मुख्यमंत्री 2.5 वर्ष घरात बसले तेव्हा का चर्चा झाली नाही असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आजारी असल्यानं 2 दिवसांचा ब्रेक घेतल्याची माहिती त्यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा विखे विरुद्ध थोरात असा सामना रंगणार आहे. सातत्यानं बिनविरोध होणाऱ्या बाजार समितीत यावेळी निवडणूक होती आहे. यावेळी हे दोन्ही नेते एकमेकांना शह देणार का हे पाहणं महत्वाचं आहे. बारसूत रिफायनरीच्या सर्व्हेला पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली. रिफायनरी विरोधात ग्रामस्थ एकवटले होते, वातावरण चिघळण्याची शक्यता होती. उद्धव ठाकरेंनी कोकणातल्या ज्या ज्या प्रकल्पांना पहिला विरोध केला काही काळानंतर तेच त्याच्या समर्थनार्थ उतरले, ही त्यांची सवय असल्याची टीका नितेश राणेंनी केली. उद्धव ठाकरेंच्या विरोधाची किंमत ज्या दिवशी मोजली जाईल त्या दिवशी त्याचं समर्थन मिळेल असा टोलाही त्यांनी लगावला. बारसू रिफायनरी प्रकरणावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. सरकारनं मानवतेच्या मार्गाने चर्चा करत तोडगा काढावा, आंदोलकांची मुस्कटदाबी करू नये असं अजित पवार म्हणाले. बारसूतील लोकांच्या जीवाशी खेळू नका असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी केलंय. कोकणात पक्ष वाढवण्याकरता भाजपकडून रिफायनरीचं नाटक केलं जात आहे असा आरोपही भास्कर जाधवांनी केला. रिफायनरी हा कोकणासाठी महत्वाचा प्रकल्प आहे, प्रकल्पामुळे जनतेला रोजगार मिळणार आहे असं वक्तव्य उद्योगमंत्री उदय सामंतांनी केलं. तसंच ग्रामस्थांच्या मनातील शंका दूर करू, जनतेला सोबत घेऊन प्रकल्प करू असं सामंत म्हणाले. पुणे जिल्ह्यातल्या आंबळे या गावात सावत्र भावानं आपल्याच भाऊ आणि वहिनीवर जीवघेणा हल्ला केला. यात वहिनीचा मृत्यू झालाय, भाऊ गंभीर जखमी आहे. हल्ला करून पळून जात असताना आरोपी गाडीला धडक बसली आणि ठार झाला. भावामुळे जॉब गेल्याचा राग मनात ठेवून त्यानं हा हल्ला केला. छत्रपती संभाजीनगरच्या खंडाळा इथे एका विधवा महिलेला फोन करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी वारंवार संपर्क करून तुझ्याशी मला लग्न करायचं आहे असं सांगून अश्लील संभाषण करतो असं तिचं म्हणणं आहे. शॉर्ट सर्किटमुळे 3 इलेक्ट्रिक बाईक जळल्याची घटना वाशिमच्या पाटणी कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये घडली आहे. अग्निशमन दलानं आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत गाड्या जळून गेलेल्या होत्या. परभणी जिल्ह्यातील किरकोळ बाजारात लिंबानं शंभरी गाठली आहे, त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांकडून ग्राहक आणि शेतकरी यांची लूट सुरू असल्याचं चित्र बाजारपेठेत दिसत आहे. वाशिम जिल्ह्याच्या 30 गावांमधील शेतकरी खरीप पीक नुकसानीच्या भरपाईपासून वंचित आहेत. शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केलेली आहे. हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हळदीची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. 16,000 हळदीच्या कट्ट्यांची आवक झाली असून बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेमुळे पुढील 5 दिवस हळद विक्री बंद राहणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे महापालिकेनं अल निनोच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाणीसाठी असं नियोजन करण्याचे आदेश दिले, त्यामुळे पुण्यात आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. याबाबत महापालिका लवकरच निर्णय घेणार आहे. गोंदिया शहरात क्रीडा संकुल इथं 2,06,00,000 रुपये खर्च करून तयार करण्यात येत असलेल्या पॉलीक्रॉस मैदानाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्यानं याची तक्रार करण्यात आली, त्यामुळे हे काम थांबवण्यात आलं. तर जिल्हाधिकाऱ्यांकडे या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली. हिंगणघाट शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावं या मागणीकरता हिंगणघाट शहरात बंद पुकारण्यात आलाय. यावेळी शाळकरी विद्यार्थी नागरिकांनी लाँग मार्च काढला.
हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील वटकळी गावात जलजीवन मिशनचं काम सुरू असून विहीर बांधकाम आणि जलकुंभाच्या बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या अनधिकृत बांधकामावर महसूल आणि पोलीस प्रशासनानं हातोडा फिरवलाय. आदिवासींच्या जमिनींवर अनधिकृत धाबे उभारण्यात आले. प्रशासनानं आज हे धाबे जमीनदोस्त केले. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट पुढील 15 दिवसांकरता बंद आहे. पिरलोटेक या ठिकाणी परशुराम घाटाकडे जाणारा रस्ता बंद केला असून शिरणी फाटा इथून महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. अमरावतीत आमदार रवी राणा आणि भाजपमध्ये वाद झाला. राणा दाम्पत्यानं केलेल्या भूमिपूजनाच्या बोर्डला काळं फासून तोडफोड करण्यात आली. विकास कामांचा श्रेय रवी राणा घेत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आक्रमक झाली आहे. याबाबत असोसिएशननं प्रणिती शिंदेंना निवेदन दिलं असून भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. प्रणिती शिंदे यांनी विधिमंडळामध्ये याबाबत आवाज उठवण्याचं आश्वासन दिलं आहे. चंद्रपूरच्या वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील उमेदवार दत्ता बोरेकर यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. यावेळी बाईक घसरल्यानं बोरेकरांच्या पायाला आणि खांद्याला दुखापत झाली. निवडणुकीवरूनच हल्ला झाल्याचा आरोप दत्ता बोरेकरांनी पोलिसात केला. बुलडाणा जिल्ह्यात आज जागतिक हिवताप दिन साजरा केला जातोय. त्यासाठी जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आरोग्य यंत्रणेचे कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. भोनाई तलावात पोहण्याकरता गेलेल्या 10 वर्षाच्या मुलाचा अंदाज न आल्यानं बुडून मृत्यू झाला. ही घटना बीडच्या पिंपरनई गावात घडली. विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये 4 ते 5 तरुणांनी दिवसा ढवळ्या बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला असून विक्रोळी पोलीस स्टेशनमध्ये घटनेची तक्रार दाखल करण्यात आली. मुंबईच्या अंधेरी कुर्ला रोडवरील वीरा रेसिडेन्सी हॉटेलचे मालक यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये हॉटेल मालक जखमी झाला असून त्याचे गोळीबार करणाऱ्यांनी गाडीतून अपहरण केलं. त्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नाही हे स्पष्ट झालेलं आहे. नाशिकच्या निलगिरी बाग इथल्या डाळिंब मार्केटमध्ये भीषण आग लागली. मोबाईलच्या बॅटरीचा स्फोट होऊन ही आग लागली. 7 ते 8 गाळ्यांमधून फ्रूट पॅकिंगचं साहित्य जळून खाक झालं. गाळ्यांचं शटर बंद असल्यानं जेसीबीच्या सहाय्यानं शटर तोडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. रत्नागिरीतील समुद्रिक कासवांच्या विणीच्या हंगामाला सुरुवात झालेली आहे. त्याचा फटका हवामान बदलाचा फटका त्यांना बसतोय. कासवांचा विणीचा हंगाम सप्टेंबर ते डिसेंबर असतो. मात्र ऑलिव्ह रिडले समुद्री कासवानं एप्रिल महिन्याच्या अखेरीस अंडी घालण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदाचा विणीचा हंगाम लांबण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली मंडणगड गुहागर समुद्रकिनाऱ्यावरून टॅगिंग करून 5 मादी कासवांना समुद्रात सोडण्यात आल्या. त्यापैकी 2 कासवांचं लोकेशन सापडलंय. दोन्ही कासवं कर्नाटक दरम्यान आढळून आलेली आहेत. पुण्याच्या शिरूरमध्ये खंडेरायाच्या यात्रोत्सवानिमित्त कुस्त्यांच्या सामन्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या कुस्ती स्पर्धेत अनेक पैलवानांनी सहभाग घेतला. तसंच काठी पालखीसह बैलगाडा शर्यतीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. या यात्रोत्सवाला भाविकांनी गर्दी केली. सोलापूर जिल्हा परिषदेच्या योजनांची दखल उमेद अभियानकडून घेण्यात आली आहे. राज्यात सोलापूर जिल्हा परिषदेनं 2रा क्रमांक पटकावला आहे. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत.